आणि बीसीसी करंजे संघाचा एक आक्रमक फलंदाज राजेश या ठिकाणी उपस्थित आहे, तर कृपया विनंती आहे की आपण मंचकावर यायचं आहे. राजेश धनावडे, मी आपल्याला विनंती करतो आपण मंचकावर यायचं आहे. सतीश धनावडे, आपल्याला विनंती आहे. चला, पंचांना विनंती आहे, आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. राजेश, आपल्याला विनंती आहे आपण मंचकावर बसायचं आहे आपल्या सहमित्रांसोबत. अक्षय शेलार, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अक्षय चिकणे, सॉरी, कन्फ्युजन होते, जाऊ दे. मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात होते माते विरुद्ध चोरांबे अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिल बाबा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्गवर. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. आणि फलंदाजी मार्गवर मात्र सचिन आणि सागर ही गोड जोडी आपल्याला माते बुद्रुक संघाकडून पाहायला मिळते. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी दोन दोन सामने खेळून उडेक मारलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावीने मात्र श्री गणेश होतोय. मालते बुद्रुक या संघाचा पुन्हा एकदा अनिल सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर सामना करण्यासाठी. मात्र सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पहिलाच मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सी मार रेषा पार चार धावांसाठी. या चार धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन टिपते पाच या धावसंख्येवर. पाच धावा धावफलकावर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. पहिल्याच चेंडूपासून आक्रमकता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. सचिनच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अनिल यांचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी. मात्र सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला चेंडू कॉट इन बोल्ड होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत होती. एका चोरटी धाव मात्र या ठिकाणी धावफलकावर येते. धावफलक एकने पुढे सरसावते. धावफलक मात्र जाऊन टिपते सहा या धावसंख्येवर. सहा धावा धावफलकावर आहेत. आता मात्र फलंदाजी मार्गावर आपण सागर याला पाहत आहोत. गोलंदाजी मार्गावर मात्र अनिल बाबा गोलंदाजी मार्गावर. मॅन फ्रॉम चोरांबे संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळताना हो चांगल्या गोलंदाजीचा नजारा. स्लूवर गोलंदाजी पाहायला मिळाली आणि नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू मात्र वेगळा पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी शांताराम साधू धनावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया आपण मंचकावर यायचं आहे. आणि कार्पेटचा हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुरेख त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि एका धावीची भर मात्र गणली जाईल. या एका धावीच्या बरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन टिपत आहे. सात या धावसंख्येवर. सात धावा धाव फलकावर आहेत.
त्याचप्रमाणे शांताराम साधू धनावडे आपल्या नातवंडांसह या क्रिकेटसाठी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख मारलेला फटका पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक खाली आहे पहिला, आणि आपण जर पाहिला असेल तर झेल मात्र सुटली जाते. येणारा काळ ठरवेल की ही झेल किती महत्त्वाची होती. आणि सलामीला आलेला फलंदाजाची झेल मात्र आपण सोडलेली आहे, ही मात्र या ठिकाणी आपल्याला खूप महागात पडू शकतं. पहिल्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होताना आपल्याला दिसते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर मात्र आहे त्या 8 धावा. रुणीत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी रुणीत याचा पुढील चेंडू. ओ सुरेख गोलंदाजीचा नजारा. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होताना दिसते. धावफलक मात्र स्थिर राहते. धावफलकावर आहेत 8 धावा. चांगल्या गोलंदाजीचा नजारा. अजूनही त्यांचा हुकमी एका मात्र अजूनही दडवून ठेवलेला आहे. आक्रमक असा गोलंदाजाला मात्र मागे ठेवण्यात आलेला आहे. आणि रोनित याची वर्णी मात्र या ठिकाणी लावलेली आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी रोनित याचा पुढील चेंडू. आता मात्र कार्पेटचा हा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक आवाक्या बाहेरील चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. आणि या 4 धावांबरोबरच धावफलक मात्र 4 ने पुढे सरसावतोय. धावफलकावर येत आहेत त्या 12 धावा. 12 धावा धावफलकावर येताना आपल्याला दिसत आहे. पुन्हा एकदा रोनीत आता सज्ज होईल. मॅन फ्रॉम चुरांबे. आता मात्र कार्पेटचा फटका पुन्हा एकदा. आकाश सपकाळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी गफलत पाहायला मिळाली. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होताना आपल्याला दिसतात. या 2 धावांबरोबरच धाव फलक मात्र जाऊन टेपत आहेत 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावर आहेत. रोनीत याचा पुढील चेंडू. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक अवांतर धावेची भर देखील या ठिकाणी गणली जाईल. धावफलक मात्र जाऊन टेपत आहे 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर आहेत. रोनीत आता पुन्हा एकदा सज्ज होईल. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. 15 धावा धावफलकावर असताना मात्र सुरेख मारलेला फटका स्ट्रेटच्या दिशेने स्टेजला मानवंदना. 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार. 4 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावर येतील. या 4 धावांबरोबरच धावफलक 4 ने धावफलकावर मात्र या ठिकाणी येतात 20 धावा. 20 धावा धावफलकावर आहेत. आता आक्रमकता मात्र शिगेलं जाताना दिसते. रोनीत याचा पुढील चेंडू. आता मात्र सुरेख मारलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि सुरेख असा झेल त्या ठिकाणी म्हणावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन होताना या ठिकाणी दिसतंय. चांगल्या गोलंदाजीचा नजारा देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. एकोणीस धावा धावफलकावर आहेत. कृपया आणि आता मात्र नवीन फलंदाज. फलंदाज मार्कवर आपल्याला एक आक्रमक असा फलंदाज.
कॅलिस मात्र या ठिकाणी फलंदाजी मार्गावर आहे. रोनी त्याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच गेला चेंडू तो क्षेत्ररक्षक चेतू खाली आणि आता मात्र चूक करताना दिसते. चेंडू जातोय सी मार रेषा पार चार धावांसाठी 23 धावा आता मात्र धाव फलकावर येताना आपल्याला दिसत आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे कृपया विनंती असेल. आणि आता मात्र गोलंदाजीची धुरा चोरांबे एक्सप्रेस आकाश सपकाळ याला मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलं गेलेलं आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. कॅलिस बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकाश सपकाळ विरुद्ध कॅलिस पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. दोन्ही मातभर असे खेळाडू एकमेकांसमोर भिडताना आपल्याला दिसतील. बेस्ट विरुद्ध बेस्ट असा सामना. आकाश विरुद्ध विलास असा सामना. ओहो सुरे गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होताना दिसते. पंचांकडे दाद मागितली जाते. दाद फेटवताना मात्र या ठिकाणी पंच आपल्याला दिसत आहेत. आकाश सपकाळ याचा पुढील चेंडू सुरेख मारलेला फटका उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणि सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन धावा धाव फलकावर येताना आपल्याला दिसतात. या दोन धावांबरोबर धाव फलक मात्र जाऊन ठेपत आहे 25 या धावसंख्येवर. 25 धावा धाव फलकावर आहेत. आकाश याचा पुढील चेंडू खोदून काढलेला हा फटका स्ट्रेटच्या दिशेने आलेला हा फटका सुरक्षित क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दोन धावा मात्र धाव फलकावर येताना दिसत आहेत. या दोन धावांबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेपत आहे 27 या धावसंख्येवर. 27 धावा मात्र धाव फलकावर येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा आकाश विरुद्ध विलास असा सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र हा आकाश हाताळताना दिसतोय. सुरेख गोलंदाजीचा नजारा. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जाताना दिसतंय. विलासाची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येताना दिसते. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर यायचा आहे. वेळ कमी आहे याचं कृपया भान ठेवा. सूर्यकांत मात्र नवीन फलंदाज कॅलिसी जागा भरून काढण्यासाठी सूर्यकांतला आमंत्रित केलं जात आहे माते संघाकडून. आणि वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना आकाश सपकाळ गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतं. मॅन फ्रॉम चोरांबे सामना करण्यासाठी मात्र समोर सूर्यकांत. आणि सूर्य गोलंदाजीचा नजारा. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगत आहोताना दिसते. धाव फलक स्थिर राहत आहे. धाव फलकावर आहे त्या 27 धावा.
पुन्हा एकदा खोदून काढलेला हा फटका काहू कॉर्नरच्या दिशेने सुरक्षित क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावीची भर मात्र गणली झाली आहे. एका धावीच्या भरीबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेवते 28 या धावसंख्येवर. 28 धावफलकावर येताना आपल्याला दिसतात 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. 3 षटकांच्या नंतर धावफलकावर मात्र आहेत 28 धावा. चला टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, वेळेचं बंधन आपल्यावर आहे. कृपया लवकरात लवकर सामन्याला मात्र सुरुवात करून घ्यायची आहे. प्रशांतच्या हातामध्ये मात्र या ठिकाणी दुरा सांभाळण्यात येते. प्रशांत यांना गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलं जात आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. मॅन फ्रॉम चोरांबे संघाकडून मात्र प्रशांत गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतोय. ओ सूर्य गोलंदाजीचा नजारा. पुन्हा एकदा या ठिकाणी धावजीत बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. फिकी मात्र चुकीच्या दिशेने केल्याने केल्याचं बुरदांड मात्र या ठिकाणी भोगावा लागतो. आणि 2 धावा या ठिकाणी धावफलकावर येताना आपल्याला दिसत आहेत. या 2 धावांबरोबरच धावफलक 2 पुढे सरसावलं जात आहे. धावफलकावर येत आहेत 30 धावा. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना आपल्याला दिसतोय. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. संघाचं 4th आणि शेवटचं षटक मात्र प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सुरेख मारलेला फटका, उंच गेलेला चेंडू, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा धावफलकावर येताना आपल्याला दिसत आहेत. 32 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि एका धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानलं जात आहे. या एका धावेबरोबरच धावफलक मात्र जाऊन ठेपत आहे 33 या धावसंख्येवर. 33 धावा धावफलकावर आहेत. प्रशांत याचा पुढील चेंडू. आता मात्र भिरकावून दिला मिडल ऑफ द बॅग. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. आक्रमक फलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. चला चेंडू द्यायचा आहे, स्वयंसेवक विनंती आहे. मैदानामध्ये चेंडू फेकायचा आहे. पुन्हा एकदा खोदून काढलेला हा फटका, सुरक्षित क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. 2 धावांसाठी धावचीत बाद होण्याची शक्यता. आणि मात्र या ठिकाणी बाद दिलं जाते, धावचीत बाद होतोय.
40 धावा धाव फलकावर आहेत आणि आता मात्र या ठिकाणी आपल्याला फलंदाजी मार्गवर येताना दिसतोय संदीप। पाहूया काय करेल आपल्या संघासाठी संदीप शेलार। आक्रमक असा फलंदाज मात्र फलंदाजी मार्गवर येताना दिसतोय। पाहूया काय करेल आपल्या संघासाठी। डिफेन्स करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र या ठिकाणी अंकित केली जाईल आणि एका धावेवर मात्र समाधान मानलं जात आहे आणि एका धावेबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेवते 41 या धावसंख्येवर। 42 धावाची आवश्यकता मात्र या ठिकाणी असेल चोरांबे संघासमोर। आव्हान मात्र या ठिकाणी 42 धावांचं असेल। चला विनंती आहे माते संघ, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। चोरांबे संघाला विनंती आहे आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे। चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे। माते संघ विनंती आहे चोरांबे संघाने आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचे आहेत। चोरांबे संघ चोरांबे संघाचे फलंदाज त्वरित मैदानावर पाठवा कृपया विनंती राहील चोरांबे संघ। चोरांबे संघ विनंती आहे आपण सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावर पाठवा। अनिल आणि ओमकार ही जोडी मात्र या ठिकाणी आपल्याला प्रथम फलंदाजीसाठी येताना दिसते। पाहूया काय करतील आपल्या संघासाठी। 42 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी आहे। 4 षटकांचा खेळ आहे, 4 षटकांमध्ये 42 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी असेल आणि ते मात्र पार करण्यासाठी या गुड जोडीला आमंत्रित केलं। अनिल आणि ओमकार ही प्रथम फलंदाजीसाठी मात्र या ठिकाणी आमंत्रित केले गेलेलं आहे। पाहूया काय करतील आपल्या संघासाठी आणि माते संघाकडून मात्र नेतृत्व करण्यासाठी विलास सपकाळ कॅलिसला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलेलं आहे। पॉवर प्लेचं षटक मात्र प्रगतीपथावर आहे।
विला सपकाळ याचा पुढील चेंडू. ओ सुर्रे गोलंदाजी, सुर्रे गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर बळी प्राप्त करताना हा विला सपकाळ कॅलेस मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीचा नजारा, पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा ओमकारच्या रूपामध्ये मात्र या ठिकाणी चूरांबे या संघाला लागतोय. तर नक्कीच या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल. चांगल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा विलास सपकाळ मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. रोनीतला आमंत्रित केलं गेलंय नवीन फलंदाज. ऑस्ट्रेलियाच्या दिशेने तडकवलेला चेंडू, निर्धाव चेंडूची मात्र सांगता उठताना या ठिकाणी दिसते. अजूनही खाते उघडता येत नाही चोरांबे संघाला. चांगल्या गोलंदाजीचा नजारा, चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा कॅलेस गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल सामना करण्यासाठी मात्र रोनीत. हो, कुठून काढलेला हा फटका, नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. चेंडू जातोय सी मार रेषापार चौकार, चार धावांनी मात्र श्री गणेशा होतोय चोरांबे या संघाचा. आता मात्र फलंदाजी बहरताना दिसते. चांगल्या फलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. आता खोदून काढलेला हा फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धाव फलक मात्र चार धावा. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचा आहे. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा आणि नक्कीच या कॅलिसच्या गोलंदाजीला मात्र या ठिकाणी नक्की सराहना करावी लागेल. चांगल्या गोलंदाजीचा नजारा, पॉवर प्लेचं षटक मात्र या ठिकाणी हाताळताना हा कॅलेस आपल्याला पाहायला मिळतोय. मयूरला आमंत्रित केलं गेलंय फलंदाजीसाठी. पाहूया काय करेल, आपल्या संघासाठी कितवर मजल मारेल. आणि मोठी पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे. 42 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी होतं. चार धावा धावफलकावर आहेत. सुरेख मारलेला फटका, सुरेख मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सी मारेच्या पार, षटकार. पहिल्याच्या चेंडूवर मात्र मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. धावफलक मात्र जाऊन ठेवतंय 10 या धावसंख्येवर. 10 धावा धावफलकावर आहेत. कॅलेस याचा पुढील चेंडू, धावफलकावर आहेत 10 धावा. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते आणि सुरेख गोलंदाजीचा नजारा. पहिले तीन बळी प्राप्त करताना मात्र या ठिकाणी कॅलिसला यश येत आहे. चांगल्या गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 धावा दिलेल्या आहेत आपल्या पहिल्या षटकामध्ये, परंतु तीन बळी प्राप्त करण्यामध्ये यश येत आहे या कॅलेसीला. चांगल्या गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चला टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. कृपया त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुढील फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचा आहे. अतुल धनावडे, कृपया आपल्याला विनंती आहे आपण
आपण तो चेंडू घेऊन यायचा आहे. अतुल धनावडे 10 धावा डावफलकावर आहेत. हनुमंत गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला दिसतंय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी हनुमंत स्टेन आणि विलास. चैतन्य नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला येताना दिसतोय आणि आता फलंदाजी मार्कवर मात्र बाबा विरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरील चेंडू, चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार 4 धावांसाठी. या 4 धावांबरोबरच धावफलक मात्र जाऊन टिपतोय 14 या धावसंख्येवर. 14 धावा धावफलकावर येताना आपल्याला दिसतायत. स्वीपचा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. हनुमंत याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी मात्र अनिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नजारा. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच दाद भेटताना दिसतायत. चांगल्या गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव फलक मात्र स्थिर राहत आहे. धाव फलकावर आहेत 14 धावा. आता मात्र उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि सुरेखर क्षेत्ररक्षणाने बाद होतोय खेळाडू. चांगल्या गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा मजबूत स्थितीमध्ये महाते संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल चिखेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येताना दिसते. चला घाई करायची आहे. समीर विनंती आहे आपण लवकरात लवकर खेळपट्टीजवळ पोहोचायचं आहे. चैतन्य एक आक्रमक फलंदाज फलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की सुरेख वाल्याला फटका. 9 मॅच मध्ये पडलेला चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये गफलत त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा तर धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांवर मात्र या ठिकाणी समाधान मानलं जाते. या 2 धावांबरोबरच धाव फलक मात्र जाऊन टेपतंय 16 या धावसंख्येवर. 16 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा हनुमंत याचा पुढील चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. एका अवांतर धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल. धाव फलक जाऊन टेपतंय 17 या धावसंख्येवर. आता चैतन्य पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सुरे गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगत होताना दिसते. धावफलक स्थिर राहते. धावफलकावर मात्र आहे त्या 17 धावा. आता मात्र कुठेतरी आक्रमकता दाखवावी लागेल, आक्रमक व्हावं लागेल. चेंडू मात्र आपल्याकडे कमी आहेत. खूपच बाहेरचा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून आपल्याकडे पोचतोय. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा गणली जाईल. धाव फलक मात्र जाऊन ठेपतोय 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा खूदून काढलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरक्षित असा झेल त्या ठिकाणी चैतन्य यांची खेळी मात्र संपुष्टात येताना दिसते. आणि आक्रमक असे फलंदाज मात्र माघारी परतताना दिसत आहेत. चोरांबे संघाचे मजबूत स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपलं पारडं जड करताना माते संघाकडून आपल्याला पाहायला मिळते.
हनुमंत स्टेन याची चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाली. हनुमंत आणि विलास यांचे चांगल्या गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. चला विनंती आहे माते संघ, आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि आता मात्र गोलंदाजीची धुरा संदीप शेलार याच्या हातामध्ये देण्यात आलेली आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. अमोल नवीन फलंदाज, फलंदाजी मार्कवर येताना आपल्याला दिसतंय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. कृपया विनंती राहील संदीप शेलार गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम माते सामना करण्यासाठी मात्र अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. भिरकावून दिलाय चेंडू, नो मॅच लँडमध्ये पडलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार चार धावांसाठी. या चार धावांबरोबरच धाव फलक मात्र चारने पुढे सरसावलं जाते. धाव फलकावर येत आहेत 22 धावा. सुरेख मारलेला फटका पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, अतिशय महागड षटक म्हणावं लागेल. पहिल्याच दोन चेंडूवर मोठे प्रहार पाहायला मिळत आहेत आणि सुरेख असा फटका पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकोणतीस धावा धाव फलकावर येताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी आक्रमक होताना त्या चौरांबे संघाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि अशीच फलंदाजी करावी लागेल जर मॅच आपल्याला जिंकायची आहे. तर नक्कीच कोणाला तरी आपल्या खांद्यावर ओझं घेऊन पुढे जावं लागेल आणि ते न मात्र या ठिकाणी चौरांबे संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप शेलार याचा पुढील चेंडू आणि आता मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक धाव चुरटी धाव मात्र या ठिकाणी घेताना दिसतात. एका धावीबरोबरच धाव फलक एकने पुढे सरसावते. धाव फलक जाऊन टेपतोय मात्र 30 या धावसंख्येवर. 30 धावा धाव फलकावर येताना आपल्याला दिसतायत. 3 चेंडूचा सामना मात्र या ठिकाणी झालेला आहे. पहिल्या 2 चेंडूवर मोठे प्रहार पाहायला मिळाले. संदीप शेलार याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला चेंडू. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. तीस धावा धाव फलकावर आहे. 30 धावा आहे धाव फलकावर. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय एका धावेच्या भरीबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेपतंय 31 या धावसंख्येवर.
सहा चेंडू आणि दहा धावांची गरज. यापुढील समीकरण आपल्यासमोर असेल सहा चेंडू आणि दहा धावांची गरज. आणि आता मात्र या ठिकाणी आयुषला गोलंदाजी मार्गवर या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. सहा चेंडू आणि दहा धावांची गरज मात्र या ठिकाणी असणार आहे आयुष याचा पुढील चेंडू. सुरेख मारलेला फटका, पुन्हा एकदा नो मॅन लँड मध्ये गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी, गपलत पाहायला मिळते. दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न होईल आणि बाद, मात्र या ठिकाणी धावचीत बाद होतोय खेळाडू. दोन धावा अंकित केल्या जातील या दोन धावांबरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेपतंय 34 या धावसंख्येवर. पाच चेंडू आणि आठ धावांची गरज. यापुढील समीकरण आपल्या समोर असेल पाच चेंडू आठ धावा. पाच चेंडू आणि आठ धावांची गरज. यापुढील समीकरण आपल्या समोर असेल. पुन्हा एक आयुष गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू, कार्पेटचा हा फटका, क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेची भर मात्र या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक मात्र जाऊन ठेपतंय 34 35 35. 1001 च पारितोषिक मात्र या ठिकाणी येत आहे अक्षय शेलार यांच्याकडून आकाशला. जर या बॉलवर आपण षटकार माराल तर, आणि उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरील चेंडू. दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत या दोन धावांबरोबर धाव फलक मात्र जाऊन ठेपतंय 37 या धावसंख्येवर. 37 धावा धाव फलकावर आहेत. तीन चेंडू आणि पाच धावांची गरज. यापुढील समीकरण आपल्या समोर नव्याने मांडता येईल. तीन चेंडू पाच धावा. आयुष याचा पुढील चेंडू. आकाश फलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख मारलेला फटका, पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू. दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गपलत पाहायला मिळाली. तिसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न होतोय. तीन धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. या तीन धावांबरोबरच धाव फलक मात्र तीन ने पुढे सरसावलं जात आहे. धाव फलकावर मात्र या ठिकाणी येत आहेत 40 धावा. दोन चेंडू आणि दोन धावांची गरज. यापुढील समीकरण आपल्या समोर असणार आहे दोन चेंडू दोन धावा. आयुषवर मात्र या ठिकाणी आता प्रेशर असेल. दोन चेंडू दोन धावांची गरज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू दोन धावा आयुष याचा पुढील चेंडू. सामना करण्यासाठी अमोल आपल्याला पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम चोरांबे. दोन चेंडू दोन धावांची गरज. फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तर धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न होईल आणि मात्र या ठिकाणी बाद होतोय. आकाशी खेळी संपुष्टात येताना दिसते. आता मात्र या ठिकाणी एक चेंडू आणि एका धावीची गरज असेल. एक चेंडू एका धावीची गरज. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम या ठिकाणी आहे. एक चेंडू आणि एका धावीची गरज मात्र असणार आहे
अटातटीचा हा सामना आपल्यासमोर या ठिकाणी रंगताना दिसतोय प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सामना एक चेंडू आणि एका धावेची गरज. चला माते संघाला विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एक चेंडू एका धावेची गरज असणार आहे. निलेशला मात्र या ठिकाणी आमंत्रित केले जाते. नवीन फलंदाज फलंदाजी मार्गवर येताना आपल्याला दिसतोय. एक चेंडू एका धावेची गरज. अतिशय अटातटीचा हा सामना. एक चेंडू एक धाव. एक चेंडू एका धावेसाठी मात्र या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चोरांबे विरुद्ध माते. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. एका धावेची गरज अवघ्या एका धावेसाठी मात्र या ठिकाणी खेळ खेळला जातोय. एक धाव जिंकून देणार आहे. आयुष निघाला एक धाव आणि सुरेख मारलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चोरांबे संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे माते संघाने आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक आभार. या ठिकाणी चोरांबे संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येते. आपण जो विजय प्राप्त केला त्यासाठी नक्कीच या ठिकाणी अक्षय शेलार आणि भरत सनस आकाश जुनगरे यांच्याकडून मात्र या संघाचा नक्कीच या ठिकाणी प्रशंसा केली जाते. पाठ थोपटवली जाते. 1000 रुपयाचं पारितोषिक या संघाला येत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती.